ठराविक जोड्या असायच्या, ते दोघं एक एकमेकांबरोबरच काम करायचं. मग इथे तसं काही नसणार आहे, इथे कोणीही कोणाबरोबरही काम करणार आहे. आधी फू बाय फू हे कॉम्पिटिशनचा भाग होता, पण आता कॉम्पिटिशन नाही, आता फक्त आणि फक्त मनोरंजन हा एकमेव हेतू आहे या कार्यक्रमाचा. लिहायचो पण तेव्हा मग स्वतःचे स्क्रिप्ट्स मी स्वतः लिहायचो. तर ना तावडे काय करायचे, स्क्रिप्ट वाचायचे आणि फेकून द्यायचे. मला असं वाटायचं यार मला लिहिताच येत नाही की काय, पण नाही, ते म्हणायचं की ह्याच्यापेक्षा चांगलं लिहि, अजून लिहि, शेवटपर्यंत लिहि. तर भारत आणि मी आमची केमिस्ट्री एवढी जुळलेली होती ना की आम्ही रिहर्सलच नाही करायचो. आदल्या दिवशी जे काही होईल तेवढंच, शूटिंगच्या दिवशी आम्ही रिहर्सलच नाही करायचो. म्हणजे कोणीही आमच्या रूममध्ये आलेलं ना तर आम्हाला झोपलेलंच बघायचो. करशील चोरी करशील, अरे टेन्शन सोडा. पुन्हा एकदा हास्याची मेजवानी घेऊन येत आहे फू बाय फू हा कार्यक्रम, आणि खूप वर्षांनी तुमच्या भेटीला येतोय, त्याच्यामुळे काय नाविन्य असणार आहे, काय असणार आहे या नवीन सीझनमध्ये सगळं जाणून घेण्यासाठी मी आज या सेटवर आली आहे. आणि माझ्यासोबत सागर कारंडे आहे. सागर, स्वागत आहे लोकमत. थँक्यू सो मच. काय म्हणजे फू बाय फू एकतर किती वर्षांनी येत आहे, आणि त्याच्यानंतर एक तर सगळ्यांना ती उत्सुकता असते ना, जोड्या काय असतील, काय कॉन्सेप्ट असेल, काय सांगशील आमच्या प्रेक्षकांना, काय नवीन पद्धतीचा सीझन असणार आहे. मुळात फू बाय फू पुन्हा सुरू होत आहे. माझ्यासाठी फू बाय फू हे अविभाज्य घटक आहे माझ्या आयुष्यातलं, कारण तिथून मग माझं टर्निंग पॉईंट सुरू झाला होता आणि झी बरोबर नातं जोडलं गेलं होतं माझं, आणि पुन्हा ते सुरू होत आहे. पण ते नव्या ढंगात असणार आहे, नव्या रूपात असणार आहे. म्हणजे आधी जोड्या असायच्या, एक ठराविक जोड्या असायच्या, ते दोघं एक एकमेकांबरोबरच काम करायचं. मग इथे तसं काही नसणार आहे, इथे कोणीही कोणाबरोबरही काम करणार आहे. एकूण 12 ते 13 जणांची टीम आहे आमची, आणि अदलून बदलून आम्ही सगळे एक एक, असं नाही की फक्त दोघांचं स्किट असणार आहे, 4, 5, 6, 7 जणांचं, 8 जणांचं असंही स्किट्स असणार आहे. आणि मुळात म्हणजे कॉम्पिटिशन नाही आहे. आधी फू बाय फू हे कॉम्पिटिशनचा भाग होता, पण आता कॉम्पिटिशन नाही, आता फक्त आणि फक्त मनोरंजन हा एकमेव हेतू आहे या कार्यक्रमाचा, आणि फक्त हसवायचं आहे लोकांना. आणि मला तर असं वाटतं की फू बाय फू सुरू झाल्यानंतर पूर्ण आठवडाभर लोकांना हसवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, कारण सोमवार मंगळवार हवा येऊ द्या असं, बुधवार हवा येऊ द्या, आणि गुरुवार शुक्रवार शनिवार फू बाय फू, त्यामुळे आठवडाभर लोकांचा दिवस खूप मजेत जाणार आहे. संध्याकाळ 9:30 वेळ जी आहे ती खूपच मजेत जाणार आहे, आणि मला खूपच बरं वाटतं, कारण आम्ही जवळपास आम्ही 7-8 वर्षानंतर आम्ही सगळे मित्र एकत्र येऊन काम करतो आहे. खूप आधी आम्ही कामं केली होती, किंवा अवॉर्ड फंक्शनला वगैरे एखादं स्किट करायचो, पण आत्ता एकत्र सगळे एकत्र आले आहेत. आणि मी खूप ज्युनियर होतो त्यावेळी, त्यांच्यावर काम केलं होतं त्यांची, तेव्हा मी ज्युनियर होतो म्हणजे आहेत, आत्ताही त्यांच्यात मी ज्युनियरच आहे. पण ही सगळी मंडळी पुन्हा एकदा एकत्र, आणि 101 बादशे आहेत, कॉमेडीचे दिग्गज आहेत. म्हणजे खूप शिकलो मी त्यावेळी पण, आणि आत्ताही शिकायची माझी इच्छा आहे. आता नवीन काय बघायला मिळणार आहे लोकांना, याची उत्सुकता असणारच आहे, आणि खूप निखळ मनोरंजन होणार आहे तुमचं, एवढी गॅरंटी आहे माझी. सागर, सगळ्यांना प्रश्न आहे की तू हवा योद्यामध्ये पण दिसणार आणि फू बाय फू मध्ये पण दिसणार आहेस का? सो हे सगळं एक तर तू म्हणालास, म्हणजे अख्खा आठवडा तुला मनोरंजन करायचं आहे प्रेक्षकांचं, सो किती बिझी असणार आहेस तू, आणि एकूणच तुझं स्केड्यूल कसं? नाही, बिझी माणसाने असावं, नक्कीच असावं बिझी. आणि फार बरं वाटतं की आपल्या आवडत्या क्षेत्रात आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा रिकाम वेळ असं घालवायचा नसतो. म्हणजे मला नाही आवडत, मी घरात बसलेलो आहे, म्हणजे मी सॅटर्डे संडे नाटक करतो, म्हणजे आता हवा योद्या करायचो, आता फू बाय फू करतोय, परत नाटकाचे प्रयोग चालू आहे. तर माझा पूर्ण आठवडा एक पूर्ण पॅक आहे आता, आणि मला त्याचा खूप आनंद आहे. तुला फू बाय फू, आता आपण एवढे सीझन झाले फू बाय फूचे, तू आधी पण खूप छान एक्सपिरियन्स घेतलास, काय एखादी मस्त तुला आठवण आठवते की या फू बाय फूच्या जेव्हा डिक्लेअर झालं सीझन तेव्हा अरे यार हे भारी होते यार, असं काय आठवलं पटकन तुला फू बाय? मला मी पहिली गोष्ट, दुसरं फू बाय फूचं दुसरं पर्व केलं होतं मी सुनील तावडेंबरोबर, आणि त्यावेळी मी नवीन होतो आणि सुनील तावडे दिग्गजच होते, म्हणजे ते फारच मोठे सगळ्यांसाठी ते सिनियर होते. आणि म्हटलं ह्या माणसाबरोबर यार आपण काम करायचं, म्हणजे आणि मी लिहायचो पण तेव्हा मग स्वतःचे स्क्रिप्ट्स मी स्वतः लिहायचो. तर ना तावडे काय करायचे, स्क्रिप्ट वाचायचे आणि फेकून द्यायचे. मला असं वाटायचं यार मला लिहिताच येत नाही की काय, पण नाही, ते म्हणायचं की ह्याच्यापेक्षा चांगलं लिहि, अजून लिहि, शेवटपर्यंत लिहि. तर त्या माणसाने मला खूप आधार दिला, भयंकर सपोर्ट केला त्या माणसाने, त्यामुळे मी उभा राहू शकलो. त्यानंतर 7वं आणि 8वं पर्व मी भारत गणेश बरोबर केलं आणि आम्ही दोघं विनर होतो, सलग 2 पर्व आम्ही विनर होतो. तर भारत आणि मी आमची केमिस्ट्री एवढी जुळलेली होती ना की आम्ही रिहर्सलच नाही करायचो. आदल्या दिवशी जे काही होईल तेवढंच, शूटिंगच्या दिवशी आम्ही रिहर्सलच नाही करायचो. म्हणजे कोणीही आमच्या रूममध्ये आलेलं ना
तर आम्हाला झोपलेलंच बघायचो. ते म्हणायचं की अरे यार तुम्ही झोपता कसे, आता शूट करायचं आहे, कॉम्पिटिशन आहे. नाही ना, आम्हाला झोप आली, आमचं झालं. खूप खूप चांगलं बॉन्डिंग होतं. आणि आता पुन्हा एकदा फूफाईफू करायचं आहे, पुन्हा त्या आठवणी, पुन्हा ते स्टेज आणि पुन्हा ते म्युझिक, जे जेणेकरून जे म्युझिक लागल्यानंतर पोटात गोळा यायचं विंगेत, आणि तो पुन्हा गोळा येणारच आहे. असं नाही की आता रिलॅक्स आहोत काही नाही, पण तो गोळा यावाच. आणि असं मला वाटतं की खूप मजा येईल. मलाच तसं की जज असले तरी ते कॉम्पिटिशन नसणार आहे, निखळ मनोरंजन असणार आहे. पण मग ते जेव्हा परफॉर्म करतात, अजून तुमचं शूट सुरू झालं आहे की नाही, आधी मी ते जाणून घेईन. नाही नाही, अजून नाही, आता लगेच पुढच्या आठवड्यात सुरू होणार आहे. निर्मितीताई आणि अर्थात उमेश जज म्हणून बसणार आहेत, सो त्यांच्याशी तुझं काही छान बॉन्डिंग असं मस्त झालं आहे का? मी माझ्या सुरुवातीच्या काळात निर्मितीताई बरोबर मी नाटक केलंय, गंगूबाई नाटकात मी होतो, आणि त्यानंतर गंगूबाई सिरियलमध्ये पण मी काम केलंय, आणि निर्मितीताई बरोबर अनेक अवॉर्ड फंक्शनमध्ये मी कामं केली आहेत, त्यामुळे त्यांच्याशी बॉन्डिंग आहेच. उमेश तर आपलाच आहे, म्हणजे मित्रासारखाच आहे, अगदीच अगदीच मित्रासारखा आहे. त्यामुळे त्यांच्याशी पण, त्यांना पण माहिती आहेत आम्ही काय आहोत, आणि आम्हाला माहिती आहेत ते काय आहे. आणि असे त्यांची एक बाजू आणि आमची एक बाजू मिळून सगळ्यांना मनोरंजन करायचं बस. प्रेक्षक तुझी आणि भारतची जोडी ते मिस करतीलच. फू बाय फू मी स्वतः मिस करणार आहे भारतला. पण हे मनोरंजन चालू राहील, आणि आय होप की आणखीन नवनवीन स्किट, छान मस्त वेगळं काहीतरी घेऊन तुम्ही प्रेक्षकांसमोर याल. सो प्लीज, जाता जाता एकतर 8 का 9 वर्षांनी फू बाय फू येणार आहे प्रेक्षकांच्या भेटीला, तू कसं अपील करतो? ऑफकोर्स, म्हणजे फू बाय फू येत आहे हे सांगण्याची गरज नाही आहे. लोकांचा आवडता कार्यक्रम होता पहिल्यापासूनचा, आणि तो आता पुन्हा तुमच्यासाठी सज्ज होतोय, तुमचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होतोय. 3 तारखेपासून गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार 9:30 बघायला अजिबात विसरू नका फू बाय फू. थँक्यू सो मच सागर, अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.